ज्या पद्धतीने ही प्रॉपर्टी जप्त केली, तुमची मॅरेथॉन चौकशी झालेली, चार पाच दिवस तुम्हाला बोलवलं होतं, तुम्ही त्या चौकशीसाठी या सगळ्या गोष्टी ईडीने तपासलेल्या आहेत आणि ईडीच्या बाबतीमध्ये त्यांची कारवाई बरोबर का चुकीचं याच्यासाठी न्यायालय किरीट सोमय्या म्हणतात की पुढे देखील आणखी प्रॉपर्टी जप्त होती. किरीट सोमय्या काय म्हणतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही, तो तुमचा विषय आहे. कायदेशीर काय होतं आणि माझा त्याच्याशी काय संबंध आहे हा महत्वाचा विषय आणि तो कोर्टात आम्ही सिद्ध करतो. सांगितलं होतं की अनिल परब जेलमध्ये जातो. किरीट सोमय्या हे काही न्यायाधीश नाहीये आणि किरीट सोमय्याला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. मला ज्या अथॉरिटीज प्रश्न मी याच्यापूर्वी देखील सांगितलंय, मला जे अधिकारी प्रश्न विचारतील, ज्या अथॉरिटीज प्रश्न विचारतील त्यांना उत्तर देणं मी बंधनकारक आहे आणि याची ठरलेली व्यासपीठ आहे, याच्यासाठी कोर्ट आहे. मी कोर्टात जाऊन न्याय मागेन माझ्या बदनामीचा आणि आपण देखील किरीट सोमय्याची वारंवार बातमी देऊन आमची जी बदनामी करताय या बदनामीच्या विरोधात मी ऑलरेडी हायकोर्टामध्ये माझा अर्ज केलेला आहे. अब्रू नुकसानीचा दावा ज्या वेळेला हे सिद्ध होईल की माझा याच्याशी काही संबंध नाही त्यावेळेला त्याची किंमत सगळ्यांनाच द्यावी लागेल. तुमच्या नावाने जे आहे ते साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केलेली आहे 10 कोटी 20 लाख. सगळ्यात पहिलं सुरुवातीपासून ही भूमिका घेतलेली आहे आणि मी ती कोर्टातही सिद्ध देखील करतो की या रिसॉर्टशी माझा कुठलाही संबंध नाही. त्या संदर्भातली सगळी जी काही कागदपत्रं आहेत ती कोर्टात आहेत, त्याच्यावरती काय तो योग्य तो निर्णय होईल. आणि ही जी संपत्ती जप्त केलेली आहे या संपत्तीचे मालक सदानंद कदम आहेत आणि त्याबाबतीत त्यांनी वारंवार खुलासा केलाय की ही संपत्ती माझीच आहे. मला राजकीय बदनाम करण्यासाठी फक्त माझ्या नावाचा वापर केला जातोय आणि म्हणून या प्रॉपर्टीशी काही संबंध नसताना केवळ अनिल परब यांची प्रॉपर्टी आहे. 10 कोटीची प्रॉपर्टी असं म्हटलंय, त्याची रेडिरेक्टर व्हॅल्यू आपण किंवा हे मार्केट व्हॅल्यू जरा तपासून बघा. आपण कशाच्या आधारावरती 10 कोटी सांगता मला माहीत नाही, परंतु आकडे फुगवून सांगायचे आणि बदनामी करायची हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि या कारवाईच्या बाबतीत त्याचे जे मालक आहेत सदानंद कदम हे योग्य ती कायदेशीर कारवाई करतील.